माड्यात एम आय डी सी उभारण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत एम आय डी सीच्या संदर्भात सर्वेक्षण करण्याचा आदेश उद्योगमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीत दिलेत माडाव केम येथे नव्याने एम आय डी सर्वेक्षण करण्याचा तर करमाळ्याच्या एम आय डी सी नवीन उद्योगासाठी सवलती आणि प्रस्तावित मोंडींसाठी भूसंपादनासाठी पाहणी करून संबंधितांची बैठक घेण्याचा निर्णय आज मुंबई येथे उद्योगमंत्री आदिती तटकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीस माडेचे आमदार बबनराव शिंदे करमाळेचे आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माड्यात एम आय डी सी उभारण्याचा प्रश्न आमदार शिंदेंनी या बैठकीत मंत्री तटकर यांच्यासमोर मांडला होता त्यानुसार माडा येथे नवीन उद्योग वसाहतीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच मोंनी मथे आतापर्यंत मिळालेल्या जमिनीशिवाय उर्वरित जमीन संपादनासाठी लोकांबरोबर चर्चा लोकप्रतिनिधी व एम आय डी सीचे अधिकारी पाहणी करून बैठका घेतील व जमीन संपादनासाठी प्रयत्न करतील असा निर्णय देखील तटकेरे यांनी या बैठकीत घेतला आहे माड्यात एम आय डी सी मंजूर व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष जहीर मनेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष दिनेश गाडेकर यांनी पुढाकार घेऊन त्या दृष्टीने माडा परिसरातील व्यापारी व नागरिक तरुणांची बैठक घेऊन औद्योगिक विकास केंद्र संघर्ष समिती स्थापन करीत लढा सुरू केला होता पहिल्या टप्प्यात सहाय्याची मोहीम देखील माडा शहरात राबवली गेली होती माडा शहराच्या व परिसरातील गावांच्या विकासाच्या दृष्टीने तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं हो। याकरिता माडा व उपळाय बुद्रुक गावच्या परिसरात एम आय डी सी व्हावी त्याकरिता मंजुरी मिळावी हो। याकरिता माडेकरांच्या लढ्याला सुरुवात झाली होती लोक चळवळीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी माडा शहरवासीय एकोडले होते माडा माडेकरांनी सुरू केलेल्या या लढ्याला शासन दरबारातून साथ मिळताना दिसतंय यामुळे समाधान व्यक्त होताना दिसतंय ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माळा